अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. राम मंदिर सोहळ्या दिवशी आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार असून राष्ट्रपतींना काळाराम मंदिरात येण्यासाठी निमंत्रण देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. दरम्यान अयोध्येतील राम मंदिरामागे कारसेवकांचं मोठं योगदान आहे. झेंडे लावायला अनेक जण येतात, लढायला मात्र नाही असा घणाघाती ठाकरेंनी केला. सोबतच अटल सेतू उद्घाटनात अटलजींचा फोटो नव्हता, राम मंदिरात तरी रामाची मूर्ती असेल ना असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लावला. आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा. नाही म्हणजे सांगतात नाही कोणाची मूर्ती लावू शकतील, कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही. त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा. राष्ट्रपती जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली होती, तशी राष्ट्रपतींच्या हस्ते तिकडे व्हावी अशी आजही आमची मागणी आहे. राजकारणी जी लोक आहेत, नेते लोक आहेत, त्यांनी बाजूला बसलं पाहिजे, आमची काही हरकत नाहीये, बाजूला बसावं. आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे, राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे. ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून 22 तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत. हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत, मात्र आमचे खासदार सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील. अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे, कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं. कारण आज ते ज्या काही घुमट्यावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमट्यावरती बाबरीच्या चढले नसते तर. त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही. आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा, कारण राम मंदिर निर्माण होत आहे, पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले आहे गेल्या 10 वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.